आज नागपुरात विजय वडेट्टीवार यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यात मुख्यत्वे करून सारथी आणि विविध विषयांवर आपले मत मांडले. यात महाज्योती बार्टी आणि सारथीला सारखा निधी वाटपाचा मुद्दा मुख्य होता. पूर्ण करावं आणि ज्याला ड्यू झालेला आहे काही राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये महानगरपालिकामध्ये किंवा जिल्हा परिषदामध्ये नगर परिषदेमध्ये त्यांनी काही आदेश काढले होते त्याची मुदत संपली होती तर अशा ड्यू झालेले ओव्हर ड्यू झालेले सगळंच त्यामध्ये समावेश करावा आणि सर्वत्र सर्व निवडणुका यानंतर ही सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर घ्यावी अशी आमची भूमिका. कालच्या अर्थसंकल्पामध्ये जे विविध विभागांना निधी मिळालेला आहे, नाना पटोलेंनी वक्तव्य केलं आहे काही विभागांना निधी कमी मिळाला आहे काँग्रेसच्या, आणि खास करून ऊर्जा खात्याचा उल्लेख केला आहे की ऊर्जा खात्याला थकबाकी जी आहे ती मिळायला हवी होती. नाही, हे खरं आहे की ऊर्जा खात्यांच्या संदर्भात माझ्याकडे तो काही विभाग नाही, परंतु असं काही झालं असेल तर सप्लिमेंटरीमध्ये सुद्धा तशी विनंती करता येईल. पण माझ्या माहितीप्रमाणे काही जणांनी हे केले की OBC विभागाला निधी कमी मिळाला. खरं तर 12,500 कोटी रुपये यांना सामाजिक न्यायाला आणि 11,000 काही कोटी रुपये आदिवासी विभागाला दिले, पण ते सगळे पैसे तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा कंपनी पकडून असतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचे फंड्स धरून असतात, आणि OBC विभागाला 100% राज्य सरकारचा निधी असतो. त्यामुळे ती निधीची तफावत जे दिसते त्या पद्धतीनं ते घेता येत नाही. केंद्र सरकार OBCला कुठलाही निधी देत नाही, तो सर्व निधी राज्य सरकार आपल्या खर्चातून करत असतो, त्यामुळे ती तफावत दिसते. लोकसंख्येनुसार केंद्र सरकार आदिवासी विभागाला आणि समाज कल्याण विभागाला त्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देत असतो. नाही, नक्कीच समाधान म्हणण्यापेक्षा लोकसंख्येचा विचार केला तर आमच्याकडे त्यामध्ये थोडंसं असं झालं आहे की कुणबी समाजाला सारथीमधून सुद्धा त्याच्यातून सारथीमध्ये सुद्धा समावेश कुणबी समाजाचा केलेला आहे, त्यामुळे कुणबी समाज आम्ही ओव्हरलॅप होऊ देत नाही. पण काही मुलं पुणा साईडचे कुणबी समाजाचे पुण्यापासून औरंगाबादपासून सारथीमध्ये जातात मराठा समाजाबरोबर. खरं तर लोकसंख्येनुसार निधीची आमची मागणी होती, पण पुढे ती सप्लिमेंटरीमध्ये वगैरे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून अधिकची मागणी करू. पण आता हे 250 कोटी तीनही विभागाला समान दिले, सारथीला 250, बार्टीला आणि महाज्योतीला. तर हे 250 कोटीचं नियोजन जे आम्ही केलं आहे मुलांच्या भविष्यासाठी आणि विशेष करून भटक्या जमाती ज्या आहेत त्यांचं संरक्षण आता हाती घ्यायला पाहिजे, ते आता आम्ही हाती घेतो आहोत. त्यांच्या एकूण प्रगतीसाठी त्यांच्या अनेक वर्षापासून त्यांना हे भटकी जमात आहे काही राज्यातील जवळपास 30-35 अशी जमात आहे की जात आहे की ते सातत्यानं भटकत असते, त्यांना कुठल्याही ठिकाणी निवारा नाही, कुठल्याही ठिकाणी त्यांचा घराचा पत्ता नाही, त्यांना प्रमाणपत्र मिळत नाही. ही एक मोहीम आम्ही दिल्लीच्या एका रिसर्च कंपनीबरोबर करून या राज्यातील भटक्या जमातींना तो उपेक्षित तांड्या वाड्यावर असणाऱ्या माणसाला त्याचा उपयोग कसा होईल या दृष्टीनं आमचं प्लॅन चाललेलं आहे. आणि विशेष करून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये सुद्धा बेरोजगारांसाठी क्लस्टर डेव्हलप करायचं ते सुद्धा करतो आहोत. आणि आम्ही यावर्षी टार्गेट केलं आहे 15,000 विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट, ज्याला 70-80% मुलांना 100% जॉब मिळेल, आणि अशा प्लेसमेंट देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या आम्ही देशातील शोधतो आहोत, आणि महाराष्ट्रातच नाही तर देशातील विविध क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेला जॉब, परंतु त्याला स्किल नसल्यामुळे जॉबपासून ते दूर आहे, आणि अशा विद्यार्थ्यांना पूर्णतः आम्ही स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ट्रेन करून त्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळेल म्हणून हा 15,000 विद्यार्थी यावर्षी आम्ही टार्गेट करतो आहोत. UPSC आहे, MPSC आहे, आणि काही विद्यार्थ्यांची नाराजी होती की आम्हाला PhDच्या विद्यार्थ्यांना की आम्हाला निधी 21,000 मिळाले, पैशाचा बजेट कमी होता. मग त्या विद्यार्थ्यांना मी आज सांगू इच्छितो की त्या सर्व विद्यार्थ्यांना ज्या दिवशी त्यांची नोंदणी झाली आणि नोंदणी झाल्यानंतर ज्या दिवशी त्यांचा अवॉर्ड झाला, त्या अवॉर्ड झाल्यापासून त्यांनासुद्धा 31,000 रुपये आता आम्ही देणार आहोत. तोसुद्धा एक निर्णय आम्ही आता महाज्योतीच्या माध्यमातून घेतला आहे त्या विद्यार्थ्यांच्याकडे. परंतु हेच आहे की
एवढ्या मोठ्या प्रमाणात पी एच डीचे विद्यार्थी येत आहेत आणि 100% 700 या दिवशी त्यांची नोंदणी झाली आणि नोंदणी झाल्यानंतर ज्या दिवशी त्यांचा अवॉर्ड झाला त्या अवॉर्ड झाल्यापासून त्यांनासुद्धा 31,000 रुपये आता आम्ही देणार आहोत. तोसुद्धा एक निर्णय आम्ही आता महाज्योतीच्या माध्यमातून घेतला आहे त्या विद्यार्थ्यांच्याकडे. परंतु हेच आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात पी एच डीचे विद्यार्थी येत आहेत आणि 100% 700 अर्ज आले पण पुढच्या वर्षी मात्र हा आकडा कमी करणार आहोत कारण नोकरीचा पत्ता नाही आणि संशोधन मात्र एकाच विषयावर अधिक चाललेलं आहे तो म्हणजे कृषी विषयावर. हजार दीड हजार विद्यार्थी जर चालले आणि त्याला नेट सेटनी जोडल्या गेलं नाही कारण नेट सेटची त्याला अट आहेच तर अशा सगळ्या स्थितीचा आणि परिस्थितीचा पाहून यावर्षी मात्र म्हणजे मागच्या वर्षीच्या सिलेक्ट झालेल्या मुलांना 31,000 रुपये देण्याचा सुद्धा निर्णय आता आम्ही घेतला आहे.